एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमतेमध्ये प्रथम क्रमांकावर असणाऱ्या उजनी धरणाने तळ गाठलाय। 117 TMC भरलेल्या पाण्याने धरणाने आता हा तळ गाठलाय, त्यामुळे उजनी काठचा शेतकरी हवालदिल झालाय। पाहूयात। ऑक्टोबर 2018 उजनी धरण हे 117 TMC म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरलं होतं। मात्र राजकीय नेत्यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी पाण्याचं राजकारण केलं आणि उजनीला उतरती कळा लागली। पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणानं 7 ते 8 महिन्यातच तळ गाठलाय। मे महिन्यातच उजनी धरण 54% इतक्या ऋण पाणी साठ्यामध्ये गेलंय। उजनी धरणाच्या नदीपात्रात पाण्याची पातळी एवढी खालावली आहे की शेतकऱ्यांनी टाकलेल्या विद्युत पंप शोभेच्या वस्तू बनल्यात। शेतकऱ्याने शेती जगवण्यासाठी लाखो रुपयांचं कर्ज काढून नदीपात्रातून पाईपलाईन केली, मात्र आता आडातच नाही तिथे पोहऱ्यात कुठून येणार अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। 20 लाख रुपये कर्ज काढून लोकांनी पाईपलाईनी 1214000 फुटावरती नेऊन तिकड बागात केलं होतं, पण हे पाण्याचं नियोजन न झाल्यामुळं लोकांचं रानविकाची वर परिस्थिती झालेली आहे, त्यामुळे लोकांची इतकी बिकट परिस्थिती झाल्यामुळं लोक हतबल झाले। इतिहासात पहिल्यांदाच पाणी पातळी नीचांकी घटल्याने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जळू लागली आहे। कोणताही मागचा पुढचा विचार न करता ढोबळमानाने उजनीतून पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे ज्यांनी या प्रकल्पासाठी लाख मोलाच्या जमिनी दिल्या त्यांच्यावरच आता उपासमारीची वेळ आली आहे। पाण्याच्या संदर्भात जर भारत उजनीच्या बघायला गेलं तर पूर्णपणे शासनाचं नियोजन ढिसाळ झालेलं आहे आणि जे काय धरण भरत 105% पूर्णपणे सगळं प्रत्येक बारीला 3 वेळा पाणी खाली सोडल्यामुळं शेतकऱ्यांच्या हित असणाऱ्या उजनी धरणग्रस्ताचे म्हणा शेतकरी आहेत, त्यांच्या पाईपलाईन आहे, ते बामे खर्च झालेला आहे पाईपलाईन करताना ती, आणि सगळं आता हे दुष्काळ पडलेलं आहे, पाणी नाही लोकांना मिळत व्यवस्थित, पाईप चारीत पाणी येत नाही, नदीला पाणी नाही, आणि सगळ्या गोष्टीचा फार मोठा शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागतो। राहिलं उजनी धरणातून नुकतेच एक आवर्तन सोलापूरकरांसाठी सोडण्यात आलं। 16 मे रोजी 37.5% मायनस असणारं उजनी धरण केवळ 10 दिवसात -54% येऊन पोहोचलं। पाण्याची परिस्थिती गंभीर आहे या ठिकाणी आणि पिकं जळून चाललेले आहेत। 110% धरून भरून सुद्धा आज पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आणि पाणी -54% धरण गेलेलं आहे आणि एप्रिल महिन्यापासून पाण्याची परिस्थिती गंभीर झालेली आहे। समजा या शेतीवर उदरनिर्वाह करावा लागतो आम्हाला, पण का आता पिके जळून चालली, समजे अवघड परिस्थिती झाली। झाला सुचतोय इंदापूर तालुका आहे, त्याला अपवाद नाही आहे। इंदापूर तालुक्यातील असणारं उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण, 117 TMC भरलेलं हे धरण आजच्या स्थितीला जर बघितलं -54% गेलेलं आहे। इतिहासात पहिल्यांदा हे धरण या स्थितीला पोहोचलेलं जाणकार लोक सांगतात। एकूणच उजनीच्या पाण्याचे नियोजन करण्यात शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरलेत हेच यावरून दिसून येत आहे। देवा राखुंडे, AM न्यूज, इंदापूर। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।